शिव आपल्या घरामध्ये शिरलाच होता की तेव्हा त्याची 10 वर्षाची लहान मुलगी जवळ आली. बाबा, काय तुम्ही माझ्यासाठी भावली घेऊन आला आहात? हो राधिका, आणलंय. तुला जी भावली आवडली होती ना, तीच भावली घेऊन आलोय. अर्जुनने आपल्या हातामध्ये पकडलेला डबा राधिकाच्या हातामध्ये दिला. तेव्हा बिरजूची बायको अर्चना बिरजूला बोलले, इतकी महागाची बावली घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे कुठून आले? ह्या कशा गोष्टी करत आहेस अर्चना? अरे मी एक शेतकरी आहे, की मी माझ्या मुलीला एक बावली नाही विकत नाही देऊ शकत. देऊ शकता, पण जी बावली तुम्ही विकत घेऊन आला आहात ती तर खूप महागाची आहे. नक्कीच तुम्ही ते खराब झालेले तांदूळ कुणाला तर विकले आहेत. हो विकलेत तर काय झालं? अरे या देशामध्ये नाही माहिती कितीतरी लोक खराब तांदूळ खात असतील, तर काय ते आजारी पडतात? हे बघा, इतकं लालच करणं बरोबर नाहीये. आम्हाला ईश्वराने जेवढं धन दिलं आहे तेवढ्यातच आपल्याला सुखी राहायला शिकायला हवं. बंद कर तुझी ही बकबक. तुझ्या ह्या बकबकीमुळे मी माझे उंच स्वप्न नाही तोडू शकत. बिरजू आपल्या घराच्या बाहेर निघालाच होता कि तेव्हा त्याला गावाचा मुखिया भेटतो. गावाचा मुखिया पण बिरजू सारखाच एक लालची माणूस होता. बिरजू, बरं झालं तू मला भेटलास, मी तुझ्याकडेच येत होतो. काय झालं सरपंची, सगळं ठीक तर आहे ना? बिरजू, आमच्या गावामध्ये एक साधू बाबा आलेले आहेत. असं ऐकलंय की खूपच चमत्कारी साधू बाबा आहेत. आणि हे पण ऐकलं आहे की त्या मातीचं सोनं बनवतात ते. अरे हे तर खूपच चांगली गोष्ट आहे. जर असं होत असेल तर खूपच मजा येईल. चला जाऊन बघूया आपण. बिरजू मुखिया बरोबर गावाच्या सगळ्यात जुन्या पीपलच्या झाडाजवळ जाऊन पोचतो, जिथे साधू बसलेला होता. बिरजू साधूला बोलतो, साधू महाराज, मी असं ऐकलं आहे की तुम्ही मातीचं सोनं बनवतात. तू एकदम बरोबर बोललास बिरजू, पण मी फक्त तेवढंच सोनं बनवतो जेवढी त्या मनुष्याला आवश्यकता असते. बिरजूने एक मोठा मातीचा तुकडा त्या साधूच्या समोर ठेवला. साधू महाराज, की माझी गरज तर एवढी आहे, पण तुम्ही त्याचा अंदाजा सुद्धा नाही लावू शकत. या मोठ्या मातीच्या तुकड्याला सोन्यामध्ये परिवर्तित करा. माणसाच्या इच्छा आणि त्याचा लालचीपणाचा काही अंत नाही. बहुतेक तू माझ्या बोलण्याला समजू नाही शकला. मी तेवढ्याच मातीचं सोनं बनवू शकतो ज्याला मनुष्य विकून 2 वेळचं जेवण करू शकतो. साधूचं बोलणं ऐकून बिरजू एका गाढ विचारात पडला. अचानक तो गंभीर झाला. साधू महाराज, तुमचं काय? आज तुम्ही इथे आहेत तर उद्या कुठे? अजून जेव्हा मी माझ्या डोळ्यासमोर कुठल्या गरिबाला बघतो तर मला खूप वाईट वाटतं. जर तुम्ही ह्या मातीच्या तुकड्याला सोन्यामध्ये परिवर्तित केलं तर तुमच्या जाण्यानंतर मी याला विकून खूप साऱ्या गरिबांची मदतसुद्धा करू शकतो. बिरजूचं बोलणं ऐकून साधू रहस्यमय अंदाजामध्ये बिरजू आणि मुखियाकडे बघतात. जर तुझी हीच इच्छा आहे तर मी असंच करेल. पण लक्षात ठेव, धनवान बनल्यानंतर जर तू गरिबांची मदत नाही केलीस तर तुझ्याजवळची सगळ्यात प्रिय गोष्ट हिसकावून घेतली जाईल. साधू एवढं बोललाच होता की तेव्हा तो मातीचा मोठा तुकडा सोन्यामध्ये परिवर्तित झाला. बिरजू आनंदाने मुखियाबरोबर त्या सोन्याच्या मोठ्या तुकड्याला घेऊन तिकडून निघून गेला. उद्या मी याला बाजारात विकून येईल आणि त्याला आपण अर्धा अर्ध वाटून घेऊया. नाही बिरजू भैया, त्या साधू महाराजांनी सांगितलंय, जर त्यांच्या गोष्टीला आपण गांभीर्याने नाही घेतलं तर आपल्यापासून आपलं प्रेमळ वस्तू हिसकावून घेतली जाईल. अरे कुठे तुम्ही त्या साधूंच्या गोष्टीमध्ये येत आहे? आपल्याला जे पाहिजे होतं ते भेटलं. तू काही पण म्हण बिरजू, पण काय माहिती, मी त्या साधूच्या गोष्टीमुळे खूप वाईट प्रकारे घाबरलोय. एवढं बोलून मुखिया तिथून निघून गेला. पण मुखिया आतल्या आत साधूच्या बोलण्याने घाबरला होता. बिरजू हसताना स्वतःला बोलतो, मूर्ख कुठला, बरं झालं चालला गेला. तसं पण काय, मी याला अर्धे पैसे देणार होतो. काही पैसे देऊनच टरकून टाकला असत. बिरजू सोन्याच्या तुकड्याला बाजारामध्ये जाऊन विकून येतो आणि काही दिवसांनंतर बिरजू आपल्या गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनला होता. आणि आता त्याच्या तुटलेल्या फुटलेल्या घराच्या जागेटी एक आलिशान हवेली उभी होती. एक दिवस बिरजू आपल्या हवेलीच्या बाहेर फिरत होता की तेव्हा गावाचा सुखिया नावाचा गरीब माणूस
बिरजूकडे येऊन उभा राहिला. अरे बिरजू बाबा, माझ्या मुलीचं परवा लग्न आहे आणि आज तिचे दागिने चोरी झाले. तुम्ही तर गावामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत आहे, थोडी माझी मदत करा. तुझं डोकं तर ठीक आहे सुखिया, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या हवेलीमध्ये यायची? मी इथे काय तुमच्यासारख्या गरिबांची मदत करायचा ठेकाणा घेतलाय. निघून जा इथून. सुखिया आपलं तोंड पाडून तिथून निघून गेला की तेव्हा बिरजूची बायको अर्चना घाबरताना त्याच्या जवळ आली. काय झालं अर्चना? माहित नाही राधिकाला काय झालं आहे, ती डोळे बंद करून झोपलेली आहे, काही बोलत नाहीये आणि नाही कशाचं उत्तर देत आहे. बिरजू ताबडतोब आपल्या बायको अर्चनाला घेऊन राधिकाच्या खोलीमध्ये जातो. तो बघतो की राधिका हातरुणावर बेशुद्ध पडली आहे. बिरजू आपल्या बायकोला बोलतो, घाबरू नकोस अर्चना, मी माझ्या मुलीचा इलाज सगळ्यात महागड्या हॉस्पिटलमध्ये करेल. बिरजू ताबडतोब आपल्या मुलगी राधिकाला डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर राधिकाचा खूप इलाज केला पण राधिकाला काहीच फायदा नाही झाला. शेवटी डॉक्टर बिरजूला बोलतात, हे बघ बिरजू, आम्ही सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले पण तुझ्या मुलीला नीट नाही करू शकत आहे, तू हिला इथून घेऊन जाऊ शकतो. अर्चना बिरजूला बोलते, असं रडून काहीच काम नाही चालणार. आमच्या गावामध्ये रत्नाताई नावाची एक म्हातारी बाई राहते. असं बोलतात की जे पण आजारी असतो आणि तिच्याकडे जातो तो स्वस्थ होऊनच जातो. जेव्हापासून तुम्ही श्रीमंत झाला आहे तेव्हापासून तुम्ही कुठल्याच गरीबाच्या घरी जात नाही. का ना आपण आपल्या राधिकाला घेऊन रतनताईकडे जाऊया. बिरजू आपल्या मुलगीला आपल्या बायको अर्चना बरोबर रतनताईच्या घरी घेऊन जातो आणि हात जोडून बोलतो, तू माझ्याकडनं जेवढे पैसे घ्यायचे तेवढे घ्या पण कशाही प्रकारे माझ्या मुलीला ठीक करा. तुझी मुलगी आजारी नाही पण एका श्रापचा शिकार आहे. पण तू आपल्या मुलीला जर काय वाचवणार आहेस तर तुला टरबूजच्या गावी जावं लागेल. हे ऐकून बिरजू चौकून बोलला, श्रापाचा शिकार? मला समजलं नाही. आता समजवायचा आणि समजण्याचा वेळ नाहीये, तुला आत्ताच आणि ह्याच वेळेस टरबूजच्या गावाला जावं लागेल. हे कोणतं गाव आहे? मी अशा प्रकारचं नाव सुद्धा कधी नाही ऐकलंय. तू माझं लक्ष देऊन ऐक. इथून काहीच दुरीवर एक घनदाट जंगल आहे. त्या जंगलामध्ये एक लाल रंगाचं झाड आहे ज्याच्यावर एक मोठं लाल रंगाचं टरबूज लटकत आहे. तू जसंच त्या टरबूजला हात लावशील स्वतःला टरबूजच्या आत पायशील. त्या टरबूजाच्या आत एक पूर्ण गाव वसलेलं आहे. तुला त्या गावामधून टरबूजाच्या बी आणाव्या लागतील. त्या बीने तुझी मुलगी व्यवस्थित होऊ शकते. आता उशीर करू नकोस. बिरजू अजिबात उशीर न करता गावाच्या घनदाट जंगलाकडे जातो आणि त्या लाल झाडाला शोधायला लागला. तेव्हा बिरजूची नजर एका लाल झाडावर पडली. बिरजू पळत पळत तिथे गेला. त्या लाल झाडावर एक लाल रंगाचं टरबूज लटकत होतं. बिरजूने जसंच त्या टरबूजाला हात लावलं अचानक बिरजूने स्वतःला एका टरबूजच्या आत स्थित टरबूज गावामध्ये पाहिलं. बिरजूने बघितलं की तिथे घरापासून प्रत्येक वस्तू टरबूजाचीच बनलेली होती. तेव्हा बिरजूच्या कानामध्ये मागून एका माणसाची आवाज, कोण आहेस तू? तू टरबूज गावाचं तर नाही वाटत आहेस. बिरजूने जसंच मागे वळून बघितलं तर मागे एक माणूस उभा होता ज्याने टरबूजचे कपडे घातले होते. हो मी या गावाचा नाहीये, मला ह्या टरबूजाच्या गावाचे बीज पाहिजेत. या गावाचे बीज घेऊन जाणं काही साधं काम नाहीये, त्यासाठी तुम्हाला आमच्या टरबूजच्या गावाच्या मुखियाला भेटावं लागेल. चला माझ्या सोबत. तो माणूस बिरजूला एका सुंदर झोपडीकडे घेऊन गेला. ती पूर्ण झोपडी टरबूजच्या आकाराचीच बनलेली होती. बिरजूने बघितलं की त्या टरबूजच्या झोपडीच्या आत तोच साधू रहस्यमय अंदाजामध्ये बिरजूकडे बघत हसत होता. तुम्ही तर तेच साधू आहात ज्यांच्यामुळे मी धनवान बनलो. तुमच्या दुनियामध्ये मी साधू आहे पण या टरबूजच्या गावामध्ये मी इथला सरपंच आहे. मला माहिती होतं की तू एक दिवस माझ्या टरबूजच्या गावामध्ये नक्की येतील पण काही फायदा नाही. मी जसं की तुला बोललो होतो की तू तुझं वचन नाही निभावशील तर तुझ्याकडून तुझी कुठली तरी प्रेमळ गोष्ट हिसकावून घेतली जाईल. मला माफ करा साधू महाराज, मला धन दौलत पैसा काही नाही चाहिए.
मला समजलं की माणसाचं सगळ्यात मोठी संपत्ती त्याचा पुत्र असतो आणि मी मूर्ख कागदाच्या तुकड्यांना धन समजत राहिलो. मला माझ्या चुकीचा पश्चाताप होत आहे. साधू खूप गहऱ्या नजरेने बिरजूकडे बघायला लागतो. तुझ्या डोळ्यामध्ये मला पश्चाताप दिसून येत आहे. एवढं बोलून साधू टरबूजच्या काही बी बिरजूला देतो. या बीजांना आपल्या मुलीला खाऊ घाल, तुझी मुलगी ठीक होऊन जाईल. पण लक्षात ठेव, कुठल्याही गरीबाला आपल्या घरातून रिकाम्या हाती नको जाऊ देऊ. जी शांती आपल्याला दुसऱ्याची मदत करून मिळते, ती शांती आपल्याला पैशांच्या मोठ्या मोठ्या खजान्यामध्ये सुद्धा नाही मिळणार. या टरबूजच्या बीजांना पक्क पकडून ठेव, तू तुझ्या स्वतःला स्वतःच्या गावामध्येच भेटशील. बिरजूने त्या बियांना पकडलं आणि दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःला रतनताईच्या घराच्या समोर पाहिलं. बिरजू पळत पळत घराच्या आत पोचला. जसंच टरबूजच्या काही बियाच्या तुकडे राधिकाच्या तोंडात टाकले, अचानक राधिका होशमध्ये आली. मला काय झालं होतं बाबा? काही नाही झालं बाळा, तुला काही नव्हतं झालं. झालं तर मला होतं. मी गरजेपेक्षा जास्त लालचीपणा केला. पण मी आता तुला आणि माझ्या पत्नीला एक चांगला माणूस बनवून दाखेल. त्यानंतर त्याच्या हवेलीमध्ये एक पण गरीब माणूस यायचा तर तो खाली हात नाही जायचा.